राजधानीचे शिलेदार या विशेष कार्यक्रमात स्वागत खरंतर आपला सातारा जिल्ह्यामध्ये खटावमान आणि दक्षिण कोरेगाव हा कायम दुष्काळीचा मध्ये होरपळलेला भाग मात्र या दुष्काळी भागात सुद्धा अत्यंत चांगलं काम करणारे स्वकर्तृत्ववान हेरे जन्माला आले आहेत तर नागवेलीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेले आर्वी हे गाव कोरेगाव तालुक्यातील आणि याच आर्वी गावातील गणेश राऊत या उमद्या तरुणानं पुण्यामध्ये येऊन एक मोठं विश्व निर्माण केलेलं आहे खर तर मशिनरीची निर्मिती करून ही मशिनरी मोठमोठ्या कंपन्यांना तो ते सप्लाय करतात गणेश राऊत यांच्याबद्दल अधिक अजूनही आपल्या सातारा जिल्ह्यात या उद्योजकाबद्दल माहिती कमी आहे हीच आपण तुम्हाला मिळावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतोय आज आपल्यासोबत आहेत गणेश राऊत नमस्कार नमस्कार गणेश दादा खरंच मनपूर्वक स्वागत तुमचं आणि अभिनंदन का करतो आपल्या राजधानी सातारामध्ये उद्योजक म्हणून तुम्, तुम्ही अत्यंत चांगलं काम करताय मी आता तुमची संपूर्ण युनिट बघून आलो हो आम्हाला अभिमान वाटला की एक आपल्या आरवी सारख्या गावचा एक खेरा या ठिकाणी येऊन हो। इतकं मोठं विश्व निर्माण करतो कमी वयात हो, हो। सुरुवातीचा काळ कसा होता सुरुवातीचा काळ माझा जन्म जसं सरांनी सांगितल्या पद्धतीनं आरवी गावामध्ये झाला साधारणतः माझा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी सालामधला आहे जसे नॉर्मल लोक गावामध्ये राहतात त्याच सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच सगळ्या वातावरणामध्ये मी पण राहिलो मी वाढलो माझी जी कौटुंबिक किंवा कुटुंब आहे ते एक नॉर्मल शेतकरी कुटुंबामधलं आहे आणि आम्हाला शेती एवढी नाही आहे एक सोळा सतरा गुंठ असेल शेती पण माझे जे आई वडील आहेत ते दुसरीकडं मोलमजुरी वगैरे करत होते आणि करतात सुद्धा आणि दुसऱ्यांच्या शेतामध्ये मोलमजुरी करून त्यांनी आमचं पूर्ण कुटुंब सांभाळलं आणि आम्हाला चांगलं शिक्षण पण दिलं आर्वीमध्ये आणि आम्हाला तसं सांगायला गेलं तर आम्ही जे दारिद्र्य म्हणतो ते दारिद्र्यमध्ये जन्मलेलो आणि दारिद्र्य भोगलेली लोकं आहे आणि आम्हाला माहिती आहे की ते दारिद्र्य म्हणजे काय आहे आणि परिस्थिती काय आहे तर त्या परिस्थितीतून बाहेर येण्याची जी धडपड आहे ती आम्ही आर्वीमधूनच केलेली आहे पूर्ण घरी दादा तुम्ही मला सांगा आत्ताच तुमचं जे विश्व आहे मी आता पाहिलं तुमचं मशीन तुमचं तीन फॅक्टरीज पाहिल्या खूप मोठं पद्धतीनं काम चालतं काय काम चालतं ते एवढं सांगा बेसिकली मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आ, मी जे आहे ते मी मशीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे बऱ्याचशा लोकांना मशीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बरासा अनुभव नाही किंवा माहिती नाही तर मी सगळ्यांना असं सांगू इच्छितो की मी सध्या आपल्या मार्केटमध्ये जेवढ्या तुम्हाला प्लॅस्टिकच्या बॉटल दिसतात त्या प्लास्टिकच्या बॉटल बनवणाऱ्या मशनरीज मी मॅन्युफॅक्चरिंग करतो आणि त्या ज्या मशनरी आहेत त्या मशनरी आपण पूर्ण आपला सातारा जिल्हा महाराष्ट्र पूर्ण इंडिया आणि एक्सपोर्ट अशा सगळ्या ठिकाणी जे देतो की जे लोक माझ्या मशीन्स वापरून बॉटल प्रोड्यूस करतात आणि त्यांचं प्रॉडक्ट त्याच्यामध्ये भरून ते मार्केटमध्ये विकतात जर तुम्ही एक्झाम्पल बघितलं जर तुम्ही बिस्लरी पहा किंवा तुम्ही बेल्ली बॉटल पहा किंवा टाटा वॉटर पहा त्या ज्या सगळ्या बॉटल आहेत त्या बॉटल आपल्या मी बनवलेल्या मशीनवरती प्रोड्यूस होतात आणि त्या बॉटल ते लोक त्यांचं प्रॉडक्ट करून मार्केटमध्ये दे देतात म्हणजे आपण बॉटल मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या मशीन मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो खरं तर इतका मोठा आवाका पाहिला खूप आम्हाला अभिमान वाटला मोठं स्ट्रगल सुद्धा प्रवास कसा होता प्राथमिक शिक्षण अत्यंत गर्मी परिस्थिती काढलं नंतर प्रवास झाला प्राथमिक शिक्षण तर एकदम गरिबीतूनच झालं कारण एक तर पहिली ते चौथीपर्यंत आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच होतो त्याच्यानंतर पाचवीपासून ते दहावीपर्यंत आपण श्री समर्थ विद्यालय आरवी तिथे आपण शिकलो साधारणतः सातवीपर्यंत शिकत असताना मी गावामध्ये राहत होतो आणि त्याच्यानंतर एक अनएक्सपेक्टेड प्रसंगामध्ये आमचं घर पडलं त्याच्यानंतर आठवीपासून मी रानामध्ये राहायला गेलो तिथं ना मला लाईट होती ना काय होती दिव्यावरती आणि खंदिलावरती मी अभ्यास करायचो आठवी नववी मी रानामध्ये राहून काढली तिथे दहावी माझी झाली त्यावेळेला एक असा प्रसंग होता की त्यावेळेला सिलेबस नवीन चेंज झाला होता त्याला म्हणतात सायंटिफिक बेस सिलेबस आमचीच पहिली बॅच होती की ज्याच्यामध्ये सिलेबस पूर्ण चेंज झाला होता शिक्षणाबद्दल काही नॉलेज नव्हतं सरांना शिक्षकांना पण कळत नव्हतं असल्या क्रिटिकल कंडिशनमध्ये आम्ही दहावीची परीक्षा दिली त्यावेळेला काय क्लासेस नव्हते काही नव्हतं आपण फक्त अभ्यास करायचो घरी अभ्यास करायचो शेतात अभ्यास करायचो घरामध्ये अभ्यास करून शिकायचो एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये सुद्धा मला दहावीमध्ये ऐंशी टक्के मार्क मिळाले आणि आपल्या आरवी गावामध्ये दुसरा नंबर आला की जो नंबर आरवी गावामध्ये पूर्ण फलाटवरती लावलेला होता की गणेश बापूराव राऊत ह्या विद्यार्थ्यानं ऐंशी टक्के मार्क करून नंबर मिळवलेला आहे आणि तो नंबर मिळाल्यानंतर परत पुढची वाटचाल करायची होती पण आमच्या घरची परिस्थिती एवढी क्रिटिकल होती की मला शिक्षण घेणं हे पूर्ण असह्य होतं कारण आमची इकॉनॉमिकल कंडिशन फार विचित्र बेकार होती ऑलरेडी माझ्या मोठ्या बहिणी होत्या त्यांचे पण परिस्थितीमुळं किंवा त्यांच्या लग्न याच्यामुळं माझ्यासाठी काहीही पैसा म्हणा किंवा सपोर्ट म्हणा काही नव्हता म्हणून मी निर्णय घेतला की दहावीनंतर मी आय टी आयला जायचं म्हणून मी आय टी आयसाठी फॉर्म भरला सातारामध्ये माझा नंबर पहिलाच लागला कारण मला ऐंशी टक्के मार्क होती त्या सरांनी म्हणाले की एवढे मार्क असताना तुम्ही कसं काय आय टी करा तर म्हटलं माझी परिस्थिती खराब आहे मी काय मला कुठेतरी काम पाहिजे पण माझे एक रिलेटिव्ह होते त्यांनी सहज मला सांगितलं की त्याच्यापेक्षा डिप्लोमा तुम्ही करा कारण आय टी डिप्लोमा इंजिनिअरिंग लेवलला जातो आणि खर्च पण कमी आहे त्यांनी खर्च कमी सांगितल्यामुळं मी इंटरेस्ट दाखवला आणि मग मी फॉर्म तिकडे भरला नाईन्टीन नाईन्टी सिक्सला तर तिथे असं झालं की तो फॉर्म भरल्यानंतर मला तिथे पहिल्यांदा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये हे मिळालं पण परत त्यांनी माझ्या रिलेटिव्हनी सांगितलं की इलेक्ट्रिकलपेक्षा मेकॅनिकल हे चांगलं असतं जेणे तुम्हाला लवकर नोकरी लागते लवकर नोकरी लागण्यासाठी मग परत मी चेंज करून ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगला भेटलं आणि त्यावेळेला नवीन सिलेबस असल्यामुळं बरंचसं म्हणजे Uh, जे मेरिट लिस्ट होतं ते फार खाली आलेलं होतं त्याच्यामुळं मला मेकॅनिकलला इमिडिएट ॲडमिशन मिळालं गव्हर्नमेंटला जिथं जी फी होती ती फक्त दोनशे बत्तीस रुपये होती प्लस आपला ई बी सी फॉर्म जो आपला नॉर्मल ईबीसी फॉर्म असतो त्यामध्ये सगळी फी वाईपअप होते जी अडीच हजार रुपये त्यावेळेची असेल सो so कॉल तर त्या त्यामध्ये मला ॲडमिशन मेकॅनिकल इंजिनिअरिंगला मिळालं ते मिळालं मिरजला जे की नवीन कॉलेज होतं आणि त्या वर्षीच डेव्हलप झालेलं होतं सांगली जिल्ह्यामधलं आणि थर्टी पर्सेंटमध्ये मला तिथं नंबर लागला मिरजला आणि तिथं मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करण्यासाठी तिथे गेलो मी गव्हर्नमेंटला गणेशजी दोनशे बत्तीस वेळा माझ्याकडे त्याची पावती सुद्धा आहे मी जपून ठेवलेली आहे पावती ज्या वेळेला मी कधी मला असे प्रसंग येतात ना त्यावेळेला मी ते बघतो की माझं ॲडमिशन दोनशे बत्तीस रुपयेमध्ये मध्ये झालेलं आहे इंजिनियरिंग झाल्यानंतरचं खरं तर नोकरी करावी नोकरीमध्ये प्रत्येका प्रत्येकाचं करिअर ती सुरुवातीच असते त्यानंतरचा प्रवास नोकरीचा कसा कसं झालं एकतर डिप्लोमा हा फार क्रिटिकल होता क्रिटिकल म्हणजे कसं आपल्यासारख्या गावातून जाणाऱ्या मुलांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इंग्लिशचा आपल्याला इंग्लिश जमत नाही आपल्याला पण पन... मी पण खेडेगावातला असल्यामुळं मलाही इंग्लिश येत नव्हतं पण मला एक सांगितल्यामुळं की नोकरी लवकर मिळते आणि ते एक माध्यम आहे लगेच नोकरी लागायचं डिप्लोमा म्हणून मी तो जॉईन केला होता तिथं गेल्यानंतर मला असं कळलं की डिप्लोमा हा आय टी आय आणि सायन्स ह्याचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे तिथं तुम्हाला आय टी सारखा जॉब पण करावा लागतो म्हणजे प्रॅक्टिकल्स आणि सायन्स कॉलेजसारखं तुम्हाला पेपर्स पण द्यावे लागतात इंग्लिशमधून पण सीन्स आता तिथे मी पडलो होतो पाण्यात पडलो होतो आता पोहण्याशिवाय मला गत्यंतर नाही म्हणून मी फुल माझी स्ट्रेंथ लावून तिथं शिक्षण कम्प्लीट केलं शिक्षण कम्प्लीट करताना प्रचंड मला अडचणीतून जावं लागलं पण ते सगळ्या अडचणी मी स्टॅ कॅटर करत करत मी कसा तरी डिप्लोमा नाईन्टीन नाईन्टी नाईनला कंप्लीट झालो आता माझं पहिलं टार्गेट होतं की मला नोकरी पाहिजे म्हणून मी गावाकडे पहिलं आलो गावाकडे आल्यानंतर आता माझी परिस्थिती फार करीब होती त्याच्यामुळं आई मला म्हणाली की आता इथं तर शक्य नाही तुला आपल्याकडे पण आता पुढं शिक्षणाला पण माझं वय पण कमी होतं अठरा एकोणीस वर्ष होतं पुढे पण शिकू शकत नाही तू नोकरीचं किंवा कामाचंच बघ मग तिथून एक छोटीशी बॅग घेऊन आणि आईकडनं एक चार पाचशे रुपये तिनं जे कसे बनवले तेवढे देऊन आणि एक बॅग घेऊन मी पुण्यात आलो बरं पुण्यात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे की सपोर्ट तर पुण्यात आल्यानंतर तसं म्हणाय गेलं तर जो सपोर्ट लागतो तो मला एवढा काय भेटला नाही आपले जे सोकॉल्ड रिलेटिव्ज वगैरे आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या पण एवढ्या काय अपेक्षा कम्प्लीट नाही झाल्या पण माझे जे मित्र जे होते त्या मित्र जे दूरचे मित्र होते की ज्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये आल्यानंतर नवीन मुलांची काय अवस्था असते अशा काही एका मित्राच्या जवळ मी राहिलो थोडा वेळ एक दोन महिने आणि मी पूर्ण डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या भोसरी एम आय डी सी म्हणा चिंचवड एम आय डी सी म्हणा चालत फिरायचो कामासाठी की मला काम पाहिजे मला काम पाहिजे पण लवकर काम भेटत नव्हतं सकाळपासून संध्याकाळ आणि संध्याकाळी त्या लोकांच्याबरोबरच मेस त्यांच्याबरोबर मेसला जेवायला जायचो त्यामुळे दिवसात तर मी एकदाच जेवायचो आणि मी काम शोधायचो एकदा मला एखाद्या छोट्या सकाळ पेपरमध्ये एक न्यूज आली होती पिरंगूट साईडला एक काम आहे म्हणजे इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे मग मी त्या इंटरव्ह्यूला गेलो त्या इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तिथं त्यांनी मला असा प्रश्न विचारला की तुम्ही आता डिप्लोमा मेकॅनिकल झालेल्या आहात तर तुम्ही कोणत्या सेक्शनमध्ये किंवा कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला इच्छुक का आहे तर माझं त्यांना अॅन्सर होतं सर मला काम पाहिजे मेरे को काम चाहिए हिंदी हिंदीमध्ये इंटरव्ह्यू होता तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटला टाका मी सगळ्या डिपार्टमेंटला काम करतो कोणत्याही डिपार्टमेंट त्याला ते फार आवडलं आणि ते म्हणले ठीक आहे आम्ही तुम्हाला एवढं एवढं घेतो त्यावेळेला सॅलरी काहीतरी सतराशे रुपये वगैरे सॅलरी देतो किती सॅलरी नाईन्टीन नाईन्टी नाईन सप्टेंबर ऑक्टोबर नाईन्टीन नाईन्टी नाईन तर ते पिरंगूट साईड पुण्यामध्ये एक एरिया आहे तिथं मला पहिली नोकरी मिळाली तिथं मी एक महिना काम केलं पण तिथं कसं होतं की माझ्या लेवलचं काम नव्हतं ॲक्च्युली ते मी प्रेसवरती काम करायचो प्रेस म्हणजे जे सिक्स्टी थ्री टन शंभर टन दीडशे टन असे त्याच्यामध्ये फोर फोर व्हीलरच्या टाटा वगैरे आहेत त्यांना लागणारे जे एम एसचे पार्ट आहेत ते पार्ट तिथं प्रेसिंग व्हायचे आणि त्या टनावरती ते पार्ट घालणे काढणे हे काम मी सुरुवातीला केलं किंवा तिथं डिब्रिंग करणं तिथं ग्राइंडर होता त्या ग्राइंडरवर डिब्रिंग करून देणं त्यांना जर प्रॉब्लेम आला तर ते सॉर्ट आऊट करणं असं मी तिथं एक महिनाभर काम केलं मग नंतर मला असं जाणवलं की तिथं मला काहीच म्हणजे स्कोप नाही जे लोक यू पी बिहारचे आहेत किंवा जे ज्यांना शिक्षण नाही अशा लोकांचं ते काम आहे ते माझ्या लेवलचं काम नाही आहे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणून मी परत स्टार्ट करायला लागलो की मला कुठं अजून भेटेल का मग एवकारनं काय झालं आमचेच माझे जे रिलेटिव्ह आहेत आहूनमधले आमचे नामदेव दाजी म्हणजे आमच्या आत्यांचे रिलेटिव्ह नामदेव नाम ना। ना। नाम मोहिते त्यांनी आम्हाला एक चान्स दिला ते म्हणले कायनेटिकमध्ये एक बोर्ड ऑफ अप्रॅनशिप ॲक्ट म्हणून एक प्रकार असतो जो डिप्लोमावाल्यांना डायरेक्ट ट्रेनिंग म्हणून घेतो तर ते म्हणले तिथं तू काम करू शकशील का तर मग मी तिथं सी व्ही दिला आणि माझं अकॅडमिक रेकॉर्ड चांगलं होतं कारण मला दहावीला डिस्टिंक्शन होतं एटी पर्सेंट तीन वर्षानंतर डिप्लोमाला फर्स्ट क्लास होता सिक्स्टी सिक्स पर्सेंट त्यामुळे त्यांनी मला लगेच सिलेक्शन केलं ते म्हणाले ठीक आहे एवढं तुमचं आहे तर आम्ही सिलेक्ट करतो आणि मग तिथं मी बोर्ड ऑफ अंडर ॲप्रेनशिप ॲक्ट ट्रेनिंगमध्ये मी तिथे जॉईन झालो तिथे जॉईन होताना असं झालं की जो मला इकडे सतराशे रुपये पगार होता तिथे गेल्यावर कमी झाला पगार कारण स्टायपंड होता चौदाशे रुपये तर त्याच्यामध्ये मी तिथं काम करत होतो त्या चौदाशे रुपयेमध्ये मला राहायला खायला चार पाचशे रुपये लागायचे पाचशे रुपये कंपल्सरी मला गावाला आर्वीला आईला पाठवायला लागायचे मनी ऑर्डर आणि एक जेमतेम दोनशे किंवा तीनशे रुपये फक्त महिन्याला राहायचे अशा कंडिशनमध्ये मी जवळजवळ दीड वर्ष त्या कायनॅटिकमध्ये काम केलं त्या त्या प्रोफाईलमध्ये मी व्हेहीकल ॲसेंब्ली जे त्यावेळेला कायनॅटिक चॅलेंजर झेडॅक्स आणि कायनॅटिक होंडा ह्या ज्या गाड्या होत्या त्या गाड्याची ॲसेम्ब्ली लाईन असायची त्या ॲसेंब्ली लाईनचं आम्ही इन्चार्ज म्हणून काम करायचो आम्हाला टार्गेट होतं की दिवसामध्ये दोनशे गाड्या अडीचशे गाड्या बनायला पाहिजे असं ते काम आम्ही त्यावेळेला मी एक दीड वर्ष केलेलं होतं कायनेटिक आ... आता ज्या वेळेला मी मध्ये काम करत होतो तर ती कायनेटिक बेस होता ॲटोमोबाईल आणि मी होतो मेकॅनिकल इंजिनिअरिंग तर तिथे एक कुठंतरी मला असं कटकलं की माझा बेस मेकॅनिकल आहे तर मी ॲटोमोबाईलमध्ये कसं काय काम करू शकतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये एक वर्षापर्यंत ट्रेनी ठीक होतं त्यांनी नंतर कंटिन्यू पण केलं पण मला मेकॅनिकल लेवलला पाहिजे होतं म्हणून मी त्यांना वरच्या मॅनेजमेंटला बऱ्याच वेळेला फोर्स केला की मला मशीन शॉप द्या जिथे तुमचं गियर बॉक्स बनतो किंवा जिथं तुमच्या सी एन सी वी एम सी मशीन्स आहेत जिथं ते प्रोडक्शन होतं मला तिथं द्या पण माझं काम तिथं एवढं चांगलं होतं त्या लाईनला की ते लोक मला शिफ्ट करत नव्हते नाही म्हणे तुम्ही इथेच काम करा कारण तुमचं काम इथं व्यवस्थित आहे तुम्ही व्यवस्थित करताय यंग होतो डायनामिक होतो नाईन्टीन एकोणीस वर्षाचा मुलगा होतो फार पळायचो सगळी कामं करायचो डे शिफ्ट नाईट शिफ्ट नाईटला थांबायचो नाईट करून परत डे सुद्धा करायचो एवढं मी तिथं काम करत होतो त्याच्यामुळे ते, ते शिफ्ट करत नव्हते आणि मला पगार पण कमी असल्यामुळं मला जे झालेलं कर्ज आहे शिक्षणाचं ते सुद्धा मी फेडू शकत नव्हतो कारण मला पैसेच राहत नव्हते हा मेन मुद्दा होता आणि मला घरी द्यायला लागायचे कारण मी पैसे घरी दिलं नाही तर घरचं काहीच चालत नव्हतं कारण त्यावेळेला परिस्थिती फार खराब होती जमीन काही नाही आहे आई वडील बाहेर काम करणार दुसऱ्याकडे जे मोलमजूर येणार त्यातच घर चालणार हे एक चॅलेंजेस होते माझ्याकडं म्हणून मी नवीन मो नोकरी करायचा प्रयत्न करत होतो तेवढ्यात एक मला माझ्या नशिबानं म्हणा किंवा तिथला तिथलाही कायनेटिकमधला जो माणूस आहे तो एक कंपनी होती सिडेल इंडिया चाकणला तिथे जॉईन झालेला होता आणि त्यांना असेंब्लीची मुलं पाहिजे होती जी की मेक बाहेरच्या देशातला येस ही जी कंपनी आहे सिडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे फ्रान्सची ठीक आहे आणि ती बॉटल मॅन्युफॅक्चरिंगच्या मशीन बनवते आणि ती मशीन बनवण्यामधली पायोनियर कंपनी आहे ही इज द मदर ऑफ इनोव्हेशन ऑफ दॅट ब्लो मोल्डिंग मशीन कारण ती पहिली कंपनी आहे जिनं बॉटल बनवायची मशीन इनोव्हेट केली ही जगामधली नंबर वन कंपनी आहे ती त्यावेळेला इंडियामध्ये आलेली होती आणि त्यांनी तो प्लान टाकला होता म्हणजे तुमच्या आता बिझनेसचा जो टर्नआउट आहे तो याच कंपनी येस सिडेल इज माय कम्प्लिटली ऑफ फॉर माय लाईफ पहिला टर्म साधारणतः मी दोन हजार एक साली जुलै दोन हजार एक साली मला तिथं त्यांनी अपॉइंट केलं मी असेंब्लीचा बॅकग्राऊंड होतो मेकॅनिकल इंजिनियर होतो माझा ॲकॅडमी रेकॉर्ड चांगलं होतं कायनेटिकचा एक्सपिरियन्स होता असेंब्लीचा त्याच्यामुळे त्यांनी थ्रू आउट वे मला इमिडिएट हायर केलं ते म्हणले तुम्ही इकडं या आमच्या इकडे आणि ती मल्टीनॅशनल कंपनी होती त्यावेळेस आणि त्यावेळेला मल्टीनॅशनल कंपनी एवढी इंडियामध्ये आले नव्हते इथं आपल्या कसं गावाकडं सगळ्यांना फक्त बजाज टेल्को असंच माहिती आहे बजा की बजाज टेल्कोला पिरियड केलं की मोठं झालं हे झालं त्यांना मल्टीनॅशनल कॉन्सेप्ट माहीत नव्हता वेळ ज्या वेळेला मी जॉईन झालो त्यावेळेला मला कळलं की मल्टीनॅशनल कंपनी काय असतात कसे काम करतात कसे लोकांना ट्रेनिंग देतात कसं वर्कआउट करतात आणि ही इज द वन ऑफ बेस्ट कंपनी सिडेल किती पेमेंट तुम्हाला त्यावेळेला मला त्यांनी साधारणतः साडेचार हजार पेमेंट त्यावेळेला दिलं म्हणजे डायरेक्टली दोन हजारवरनं साडेचार हजारावरती मी त्यावेळेला जम मारली आणि ते पेमेंट पण जास्त असल्यामुळं मी फार इगर होतो तिथं जॉईन व्हायला कारण मला पाठीमागचा जो माझा ओझं होतं म्हणजे जे, जे कर्ज होतं ते कर्ज द्यायचं होतं म्हणून मी तिथे जॉईन झालो तिथं जॉईन झाल्यानंतर तिथे मी दिवसभर तर काम करायचोच प्लस संध्याकाळी ओव्हरटाईम पण करायचो आणि ओव्हरटाईम माझ्याकडे अजून त्या स्लीप मी जपून ठेवलेल्या आहेत मी महिन्यामध्ये का रेग्युलर काम सोडून अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे तास ओव्हरटाईम केलेला आहे आणि त्या स्लिप माझ्याकडे अजून आहेत मी एवढं कंपनीमध्ये मी झोपायचो कंपनीमध्येच फक्त आणि त्या प आणि ती कंपनी पण फार छान होती त्यावेळेला त्यांनी फार चांगला सपोर्ट केला टेक्निकलमध्ये होती मेकॅनिकल इंजिनियरिंग काय असतं ते त्यांनी शिकवलं मशीनरी होत्या सगळं नॉलेज होतं तिथं आणि आम्ही पण तेवढ्याच इगरली त्या कंपनीमध्ये काम करायचो कोणत्याही कंपनीला त्या कंपनीला कोणताही प्रॉब्लेम येऊ नये हे सगळं आम्ही पाहायचो ऑनेस्टली तिथं मी प्रचंड काम केलं एकदम बॉटम लेवलला किती वर्ष मी तिथे जवळजवळ सात वर्ष होतो मी जुलै दोन हजार एक ते जून दोन हजार सात पर्यंत मी तिथे काम करत होतो व्यवसाय करावा त्यानंतर तुम्ही व्यवसाय व्यवसाय हे माझ्या डोक्यामध्ये कधीही नव्हतं कारण आपलं बॅकग्राऊंड नाही आपल्या घरामध्ये कधी कुणी केलेलं नाही आपण कधी बघितलेलं नाही व्यवसाय हा माझ्या कधीही डोक्यात नव्हता मी फक्त तिथं काम करत होतो मला मी एवढं काम करायचं की मला कंटिन्यू चार वर्ष तिथं अवॉर्ड मिळालं होतं सजेशन अवॉर्ड्स मी वेगवेगळे सजेशन दिले होते क्वालिटी रिलेटेड न्युमॅटिक रिलेटेड त्याचं मला प्रत्येक वर्षी अवॉर्ड मिळालेला आहे त्यांनी सर्टिफिकेट पण दिलेलं आहे मी ते एवढं काम करायचो सोडायचा एकच हेतू होता की तिथं माझा जो इंजिनिअरिंगचा जो रिस्पेक्ट आहे म्हणजे तो तिथे झाला नाही झाला नाही म्हणजे काय की माझ्यापेक्षा कमी क्वालिफाय वाल्यांना त्यांनी माझ्यापेक्षा हायर लेवलला टाकलं आणि माझी कुचंबना झाली तिथे मग मी म्हणजे मला नाराज झालो फार आणि मग मी शोधायला लावलो की यार बस आता इथे आपण बाहेर जाऊया नुसता माझा विचार डोक्यात आला आणि मला लगेच एक ऑपॉर्च्युनिटी आली मुंबईवरून बरं मुंबईमध्ये मी पार्ले ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीनी मला ऑफर दिली एक्झिक्युटिव्ह लेवलला मी ॲक्च्युली ॲसिस्टंट लेवलला होतो वर्कर किंवा ॲसिस्टंट लेवलला पार्लेमध्ये त्याच्यानंतर मला त्यांनी ऑफर दिली एक्झिक्युटिव्ह लेवलला का तर माझा एक्सपिरियन्स छान होता आणि पार्ले ॲग्रो ही सिडेलचे कस्टमर होती म्हणजे त्या ज्या मशीन आहेत ते तिथं वापरत होती प्लस बाहेरच्या पण मशिनरी वापरत होती आणि त्यांना त्या मशीनसाठी टेक्निकल एक्झिक्युटिव्ह पाहिजे होता की जो की पूर्ण मशीनचं टेक्निकल हँडल करू शकेल आणि माझ्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना हे जाणवलं की आय एम द कॅपेबल ऑफ दॅट पोस्ट म्हणून त्यांनी मला डायरेक्टली ऑफर दिली अराऊंड सिडेलच्या सॅलरीपेक्षा डबल सॅलरी ऑफर केली आणि त्यांनी मला मुंबईमध्ये कॉल केलं हेड ऑफिसला जे अंधेरी ईस्टला हेड ऑफिस आहे तिथं मी जवळजवळ म्हणजे एक वर्ष तिथं काम केलं आणि तिथून मी ओव्हरऑल इंडियाचे सगळे प्लानचे टेक्निकल मशीनचे बघायचो पूर्ण पार्ले आहे ये ना येस पार्लेचे म्हणजे पार्ले फ्रुटी झाले पार्ले ॲपिफिज झालं किंवा तुमचं बेल्ली झालं ह्या सगळ्यांचं जे टेक्निकल होतं मशिनरीचं ते मी सध्या तिथे सगळं एक म्हणजे आणि किती वर्ष एक वर्ष मी केलं पाच साधारणतः दोन हजार सात ते दोन हजार आठ आठ मग त्यानंतर असं काय झालं आयुष्यात की आता बस नोकरी बस आता व्यवसाय नाही नोकरी बस हे कधीच नव्हतं त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला मी सिडेल ला होतो त्यावेळेला मी फ्लॅट घेतलेला होता म्हणजे तो एक सांगायचंच राहिलं तुम्हाला की ज्या वेळेला मी सिडेलला जॉईन झालो होतो त्यावेळेला पहिलं माझं टार्गेट होतं की माझं लोन नील करणं ठीक आहे ते मी एका वर्षातच केलं कारण मी प्रचंड काम करायचो तिथं त्याच्यानंतर दुसरं माझं टार्गेट होतं की माझ्या आईवडिलांना घर नव्हतं आर्वीला आरवीला तर ते माझं टार्गेट होतं की मला माझ्या आईवडिलांसाठी निवारा कसा बांधता येईल कारण कसं आहे की नॉर्मली आज समजा लेडीज असतात किंवा घरातली कोण लोक असतात त्यांना बाथरूम पाहिजे आंघोळला किंवा टॉयलेट नाही आहे ह्या सगळ्या प्रचंड समस्या होत्या त्यामुळं माझं टार्गेट होतं घर बांधायचं मग मी माझ्या वयाच्या एकविसाव्या वर्षी पहिल्यांदा मी माझ्या आईवडिलांसाठी घर बांधलं मी सगळं इथून जेवढंही काम इथं करायचो मी सगळं आर्वीला साताऱ्याला माझ्या तिकडे जाऊन पहिलं तिथं डेव्हलप करून तिथं आईवडिलांसाठी पहिलं घर बांधलं दोन हजार एकला त्याच्यानंतर घर बांधल्यानंतर आईची स्वप्न बऱ्यापैकी थोडी ओके झाली आई म्हणाली की ठीक आहे आमच्या मुलानं काहीतरी काम केलं मग त्याच्यानंतर मी स्वतःकडे बघितलं तर त्यावेळेला मग मी दोन हजार तीन चारला परत काम केलं आणि मला दोन हजार पाचला मी इथं फ्लॅट घेतला ब पुण्यामध्ये मोशीमध्ये तर त्याचा पण हप्ता चालू होता कारण एक स्वप्न होतं पुण्यात आलं की कुठंतरी आपलं घर पाहिजे सगळ्यांचे स्वप्न असतात माझं पण एक होतं की आपण एवढ्या कंडिशनमध्ये आलो तरी कुठंतरी घर पाहिजे म्हणून आपण हायेस्ट कंडिशनला जाऊन तिथं ते घर घेतलं ठीक आहे तर त्याच्यानंतर काय झालं त्या घराचा हप्ता असल्यामुळं नोकरी करणं हे अनिर्वाय आहे सातारला सॉरी आपल्या मुंबईला गेल्यानंतर एक वर्ष काम कंप्लीट केलं त्याच्यामध्ये माझा जो बेस होता तो होता टेक्निकल बेस ओके आणि तिथं जे वर्क होतं ते वर्क होतं माझं एक्झिक्युटिव्ह लेवल म्हणजे फक्त ऑफिसमध्ये बसणं ऑफिसमध्ये बसून फक्त लॅपटॉपवरती काम करायचं आणि लोकांना सजेशन द्यायचे हे थोडंसं पटलं नाही ठीक आहे तर तरी पण माझं काम व्यवस्थित चालू होतं तिथे काय झालं की एक वसईमध्ये छोट्या छोट्या कंपन्या होत्या त्या कंपन्यांना कुणीतरी कन्सल्टंट पाहिजे होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधला की जो आ, तो कन्सल्टंट त्यांना गाईड करेल मशीनसाठी आणि माझा रेफरन्स त्यांना कुठून तरी मिळाला की हा असा एक सो गणेश राऊत नावाचा एक इंजिनिअर आहे जो पुण्यावरून त्या कंपनीतून इकडे जॉईन झाला आहे तर त्यांनी मला प्रचंड फॉलोअप घेतला की तुम्ही आम्हाला हेल्प करा हेल्प करा हेल्प करा म्हणून मी एकदा त्यांना वसईला चेक करण्यासाठी गेलो तर ते फार अस्ताव्यस्त त्यांची कंपनी होती एक मराठीच माणूस होता आपल्या विदर्भा साईडचा सा, तो ओनर होता तिथे तर त्यांना काही जमत नव्हतं ते तर मग मला असं लक्षात आलं की मी इथं जर बसून करतोय तर मी त्यांना जर काय हेल्प केली तर ती लोकं मोठी होतील त्यांना कळेल चांगलं कसं काम करायचं कारण माझा एवढा चांगला एक्सपिरियन्स होता ते एक माझ्या डोक्यामध्ये ने एक विचार आला आणि आपल्या एक मराठी माणसाला काहीतरी हेल्प करावं हो, एवढ्या हेतून मी म्हटलं त्यांना मी करतो पण ते वेळ मॅच होत नव्हती कारण त्यांना पूर्ण अख्ख्या कंपनीमध्ये हेल्प करायची होती मग मला त्यासाठी डिसिजन घ्यावं लागलं की ती पार्ले सोडावी लागली कारण पार्लेमध्ये कसं फक्त एक्झिक्युटिव्ह लेवल आणि फिरणं म्हणजे ऑफिशियल लेवल होतं टेक्निकल एवढं जास्त नव्हतं म्हणजे असलेल्या मशीनचं फक्त करणं एवढंच काम होतं हे दोन हजार आठ दोन हजार आठच्या एंडला मग मी त्यांच्याकडे वसईला गेलो त्यांना बघितलं आणि त्यावेळेला मी लिव्ह केला जॉब कारण मी म्हटलं की त्यांना आपण कारण मला मशिनरीमध्ये इंटरेस्ट होता कारण मशीन हे माझं पॅशन होतं मशिनरीमध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही असं नका काम करू मी तुम्हाला शिकवतो कसं करायचं म्हणून मी तिथं जॉईन झालो वसईला वसईला थोड्या वेळासाठी ॲज अ कन्सल्टंट बेसिसवरती किंवा कंपनीवरती आणि त्यांनी पूर्ण जबाबदारी माझ्यावरती दिली त्यावेळेला मला पहिल्यांदा लक्षात आलं की प्रत्येक डिपार्टमेंट कशी असतात छोटी कंपनी होती ती आणि त्याच्यामध्ये करत असताना माझा एक इश्यू असा झाला की मला कंपनीचं टेक्निकल नॉलेज होतं पण त्यांची फायनान्शियल सिच्युएशन ही फार क्रिटिकल होती बँकेमधले आता ते आम्हाला माहीत नव्हतं कारण मी यंग होतो मला पंचवीस सव्वीस वर्षाचा मी होतो मला काही माहीत नव्हतं ते तर मी चांगलं काम केलं पण मला पगारच मिळाला नाही म्हणजे हाला की मी जो पाच सहा महिने तिथं काम केलं त्याच्यामध्ये एक किंवा दोन महिन्याचाच हार्डली पगार मिळाला असेल अदरवाईज मिळालाच नाही तरी पण मी फ्री ऑफ कॉस्ट तिथं ऑलमोस्ट सहा सात महिने काम केलं म्हणजे मी असं सांगू इच्छितो की मी एक्सपिरियन्स गेन करण्यासाठी पेमेंट पे केलं असं झालं ते आणि शेवटी ती कंपनीचा प्रॉब्लेम झाला आणि मला ती कंपनी किंवा कन्सल्टन्स सोडावी लागली तिथून साधारणतः दोन हजार नऊच्या मिडपर्यंत त्या कंपनीमध्ये गेल्यानंतर मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती ती म्हणजे मला अब्रॉड जाता आलं कारण ज्या वेळेला मी पार्लेला होतो त्यावेळेला मी ओव्हरऑल इंडियामध्ये गेलो लाईक दिल्ली कोलकाता वगैरे सगळीकडं पण त्याच्यानंतर ज्या वेळेला मी वसईमध्ये गेलो त्यांच्याकडं त्यांच्यामुळं मला आव मला जाता आलं म्हणजे सिन्स युरोपमध्ये किंवा जस्ट एक्झिबिशनसाठीवर कारण तिथं मी हायर लेवलला होतो तेवढं एक एक्सपोजर मिळालं बाकी मला तिथं काही एक्सपोजर मिळालं नाही आणि मला ती कंपनी फायनान्शियल कोलॅप झाल्यामुळं मला ती सोडावी लागली दोन हजार नऊ साली आणि त्यावेळेला माझी सिच्युएशन एवढी क्रिटिकल झाली की मला मुंबईमध्ये राहण्यासाठी तिथल्या रूमला रूम पे करण्याचे पण पैसे माझ्याकडे नव्हते आणि माझा इकडे फ्लॅट होता त्याचा पण हप्ता होता अशी क्रिटिकल सिच्युएशन त्यावेळेला तयार झाली मग मी आ, काम पण करू शकत नव्हतो कारण इंटरव्ह्यू दिल्याशिवाय पुढं काम मिळणार नाही कंपनी ती बंद झाली त्यांनी ऑलरेडी माझे सहा सात सा, सा महिने झाले होते चार पाच महिन्याचा पगार दिलेला नव्हता मायडं फायनान्शियल असणार कसं मी पूर्ण कोलॅप्स झालो फायनान्शियलमध्ये आणि फक्त तिथं मित्रांच्या आधारे मी फक्त मुंबईमध्ये रूममध्ये राहायला लावलं बाबा मला थोडं वेळ राहायला द्या त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये असं क्लिक झालं की मी कंपनी जॉईन करण्याच्यापेक्षा आत्ता सध्याच्या सिच्युएशनमध्ये बाहेर येण्यासाठी सर्व्हिसिंगची किंवा मेंटेनन्सची कामं करावीत असा विचार झाला आणि माझा जो नंबर होता तो सिडेलपासून होता मोबाईल नंबर तर मी बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केला की बाबा मला सर्व्हिस मेंटेनन्सचं काम मिळेल का मी ज्या लोकांना फोन केला त्यांनी मला इमिडिएट सांगितलं की ठीक आहे आम्हाला हा इश्यू आहे तुम्ही आम्हाला काम करायला येता का ठीक आहे पेप्सी कोकाकोला हे लोक त्यावेळेला माझ्या अंडर ट्रेनिंगहून गेलेले होते सिडेलमधून ते ऑपरेटर सगळे मला ओळखत होते कारण त्यांना माहीत होतं की गणेश रावत सोएन असा इंजिनियर आहे त्याला सगळं काम माहिती आहे मग त्या लोकांनी मला ऑपॉर्च्युनिटी की तू आमच्याकडे काम करायला ये मग मी महिन्यातून चार दिवस पाच दिवस असे सेल मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंगची कामं करायला लागलो आणि तिथून मला पैसे अर्न व्हायला लागले आणि मी तिथं एवढा डेडिकेटेड काम करत होतो की मला हे वाटलंच नाही की, एका की मी एका कंपनीमध्ये काम करत असताना जी माझी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त व्हॅल्यू मी बाहेरून ते काम जर केलं तर आहे कारण तिथं फक्त काम कामाची जी दखल आहे ना ती फक्त कंपनीच घेते पण बाहेर तुम्ही काम केल्याची दखल अख्खा एरिया घेतो अख्खा तिथला रिजन घेतो इंडिया इंडियासुद्धा घेऊ शकतो किंवा त्यांच्या वेगवेगळ्या कंपनींच्या जे ऑफिसेस आहेत प्लांट्स आहेत ते सुद्धा घेऊ शकतात कारण ते एकमेकाला कनेक्टेड आहेत म्हणजे काय की तुम्ही एका प्लांटला काम केलं तर तो, तो रिझल्ट दुसऱ्याला सांगतो की तुम्हाला जर काम मिळत नसेल तर ह्या ह्या अशा सोकाळ लोकांना फोन करा ते येऊन तुमच्या मशीनचं काम करतील कारण त्या मशीनचा जो ओ एम आहे तो तिथं जर काम करायला येत नसेल तर अशामुळं मला सर्व्हिस आणि मेंटेनन्सचं काम प्रचंड मिळत गेलं दोन हजार नऊ साली त्यात एक मला ऑपॉर्च्युनिटी अशी आली की नायजेरिया कंट्री आहे आफ्रिकनमध्ये ठीक आहे त्यांना एक त्यांनी लोकल मशीन नेली होती वसईवरून सिन्स वसईचा माझा एक्सपिरियन्स असल्यामुळे मला तिकडची सगळी लोकं ओळखत होती तर ती जी कंपनी आहे नायजेरियाची के आर एस इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीचं नाव आणि त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह होता मुंबईमध्ये मोहन अकालीजी त्यांच्या थ्रू ते म्हणाले की आम्ही एक मशीन घेतलेली आहे ती मशीन चालूच होत नाही आहे किंवा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही आम्हाला हेल्प करता त्या हेल्प का त्या हेल्पसाठी मी मुंबईतून फ्लाय करून मी नायजेरियाला गेलो दीड महिने होतो तिथं कुणाची ही मशीन सोकाळ एका पार्टीची होती तिचं मी पूर्ण ओके करून तिला पूर्ण रिबिल्ड करून ओके करून दीड महिन्यामध्ये मी त्यांना चालवून दिली त्या कंपनीला माझ्यावरती एवढा कॉन्फिडन्स आला ते म्हणे तुझं एवढं नॉलेज आहे तुझं बॅकग्राऊंड आहे तर तू का नाही या मशीनमध्ये जात त्यांना म्हटलं सर मी एक नॉर्मल माणूस मा आहे मॅडम कुठला फायनान्स नाही काही नाही डायरेक्ट मी सांगितलं त्यांच्या ओनरला त्यांनी मला हे पण ऑफर दिली की तू इंडियाला का जातोय तू इथंच आमच्या इकडं काम कर म्हणजे माझा विजा संपस तोपर्यंत ते म्हणत होते की तू का जातो आहे इंडियाला तू इथंच काम कर म्हटलं नाही मला जरा जायचं आहे कारण पहिल्यांदाच बाहेर आलो होतो एवढं काम पण करत होतं मला जावं लागेल मग त्यांनी सेकंड असं केलं की तू इंडियाला जा आणि तिथे जाऊन आम्हाला सपोर्ट कर कंपोनंट वगैरे सप्लाय करून म्हटलं ठीक आहे मी करू शकतो काही प्रॉब्लेम नाही मग मी तिथून त्यांचे बाकीच्या मशीनचे काही डायमेन्शन घेऊन आलो इथं आल्यानंतर अकालीजींना भेटलो आणि त्या अकालीजीला भेटल्यानंतर ते कंपोनंट मी इथून त्यांना सप्लाय केले आणि ते सप्लाय केल्यानंतर त्यांना व्यवस्थित बसले आणि ते खुश झाले आता पेमेंट द्यायची वेळ आली पेमेंट कसं देणार मग त्यांनी त्या अकालीजींना दिलं आणि अकालीजींनी मला दिलं महाकालीजी मला काय म्हणले गणेश तू एवढं काम करतोयस तर तू स्वतःची कंपनी का नाही टाकत किंवा कंपनी रेजिस्टर का नाही करत कारण ते रेजिस्टर केल्याशिवाय मी आत्ता तुला देऊ शकतो पैसे परत काय करणार तो मग मला तो आयडिया आले की आता कंपनी तर कशी करणार मग मा माझ्या लक्षात आलं की पुण्यामध्ये माझा एक फ्लॅट आहे त्या नावावर मी करू शकतो का विचार केला की करू शकतो किंवा काय करू शकतो दोन हजार नऊ हे जे सांगतोय ते दोन हजार मधलं आहे तर दोन हजार नऊमध्ये ज्या वेळेला मला कंपनी टाकायची वेळ आली मा मी ब्लाइंड होतो एकटाच होतो काही का, मा माहीत नाही काही नाही कारण अनुभवच नाही आहे काय मग त्या मोहन अकालीजींनी मला गाईड केलं की तू एक कंपनी नावानं रजिस्टर कर त्या नावानं तू स्पेअर्स पण देऊ शकतो सर्व्हिस पण देऊ शकतो चांगल्या कंपनीना कारण इतर वेळी कसं आहे की नुसतं तू जातो कॅश छोडेभर घेतो हजार दोन हजार रुपये त्याने काय तुझं लाँग टर्म होणार नाही तू त्याच्यावर विचार कर थोडंसं आणि ते वाक्य मला ते पटलं फार की म्हटलं मी एवढं स्किल आहे नॉलेज आहे तर आपल्याला काहीतरी करावं लागेल तर आता मला करण्यासाठी मी शून्य आहे माझ्याकडं काहीच नाही आहे तर मी पुढं कसं जाणार हा मोठा प्रश्न माझ्याकडं होता तर त्यावेळेला म्हटलं मी कंपनी रजिस्टर करायच्या विचारात आलो आणि इथं आल्यानंतर माझा रेसिडेन्स होता कारण माझा फ्लॅट होता mm. त्याच्यामुळं मला ॲड्रेस होता मग कंपनी काय रजिस्टर करायची नाव काय द्यायचं हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आला आणि त्याच्या वेळेला मी अशा असं लक्षात आलं की मला कोणतं नाव देणं योग्य पडेल मग माझ्या फक्त डोळ्यासमोर फ्लॅश झालं माझ्या आईची कारकीर्द कारण माझ्या आईनं जे आमच्या कुटुंबाला शून्यातनं पुढं नेलं वडील माझे एवढे ॲक्टिवमध्ये नव्हते अख्ख्या कुटुंबाला सगळ्यांना सावरलं मुलींना सावरलं मला सावरलं त्या आईचा चेहरा माझ्यासमोर आला म्हणून मी ठरवलं की माझ्या कंपनीला नाव द्यायचं आईचं आणि त्या कंपनीचं मी नाव ठेवलं एस बी आर शालन बापूराव राऊत एस बी आर मशीन्स फक्त एस बी आर मशीन्स प्रोपरायटर ज्या दिवसापासून ते नाव ठेवलं साहेब त्या दिवसापासून आजपर्यंत मला काहीच कमी पडलेलं नाही आत्ताची कंपनीची सिच्युएशन सांगा किती आत्ता सध्या एस बी आर मशीन्स प्रायव्हेट लिमिटेड ही मोठी कंपनी झालेली आहे आणि जी कमीत कमी दीडशे लोकं तिथं काम करतात आणि आमच्या कंपनीचा टर्न ओव्हर जवळजवळ थर्टी सी आरपर्यंत पर्यंत आहे तीस सी बात आहे खरं तर जी ऐकून सुद्धा अंगावर शहरे येतात तुमची जर हे जर हे आम्ही राजधानीचे शिलेदार फक्त एक आर्टिकलच नाही तर पुस्तक लिहावं इतकं तुमचं हे सगळं करिअर आहे पुढच्या पिढीनं पुढच्या नव्या उद्योजकांना नक्कीच मी पुढच्या पिढीमध्ये येणार आहे मात्र गणेशजी तुम्ही दोन हजार नऊच्या आपण टप्प्यापर्यंत आपण आलोय कंपनी जरी तुम्ही रजिस्टर केली तरी पुढं अडचणीसुद्धा तेवढ्याच ते भयक प्रमाणात ते कोणत्या कोणत्या अडचणीत सामोरे जाऊ लागतात आता त्यात काही मी पहिल्यांदा कंपनी रजिस्टर केली कंपनी रजिस्टर केली माझ्या मागं तसे चांगल्या कर्तृत्वामुळे बऱ्याच लोकांचा सपोर्ट होता कंपनी रजिस्टर केल्यानंतर माझं पहिलं जे रजिस्ट्रेशन झालं ते कोकाकोलामध्ये झालं पेप्सीमध्ये झालं सिन्स छोटं होतं पण त्यांना स्पेअर्स पाहिजे होते मग एक छोटी कंपनी फॉर्म झाली काही लोकांना स्पेअर्स लागायचे मी मॅन्युफॅक्चरिंग करायचो द्यायचो आता त्या स्पेअर्समध्ये जास्त इन्कम नव्हता ठीक आहे मी नायजेरियाला पण स्पेअर्स देत होतो तर नायजेरियाला स्पेअर्स एवढे चांगले बसल्यानंतर त्या लोकांनी काय सांगितलं त्यांनी मला बघितलेलं होतं कारण मी दीड महिने त्यांच्याबरोबर काम केलं होतं स्पेशली मी तिथं नाव घेईल रवी आणि राम हे दोघं जण साऊथचे होते तिथं त्यांनी मला फार चांगलं ओळखलं होतं त्यांनी त्यांच्या मॅनेजमेंटला काय प्रेफर केलं की आपल्याला आता मशीन्स लागणार आहेत ठीक आहे आपण इंडियामधून मशीन घेतो आहे आपण लोकलमधनं मशीन घेतो आहे आपण ही मशीनची ऑर्डर गणेशला का नाही देऊ हा त्यांनी प्रपोजल तिथं मांडलं मग त्यांचे जे मेन मिस्टर रमन साहेब होते ते चेन्नईला राहतात ते एकदा इंडियात आले होते त्यांनी मला मुंबईमध्ये कॉल करून घेतलं ते म्हणाले गणेश आम्हाला मशीन्स पाहिजेत तर तू बनवू शकतो का तर अकालीजी पण होते मी त्यांना म्हटलं सर मी बनवू शकतो पण आता मॅन मॅनपावर पण नाही आहे आणि फंड्स पण नाही आहेत तर त्यांनी मला डायरेक्ट ऑफर दिली फंड्सचं आम्ही पाहतो फंड्स म्हणजे पेमेंट सगळं आम्ही तुला करतो पॉवर तू बघ म्हटलं सर चालेल कारण मी त्यावेळेला इंजिनियर होतो मला डिझाईन येतो होतं मॅन्युफॅक्चरिंग एव्हरीथिंग आय हॅव आय नो म्हणलं चालेल सर तसं करू शकतो त्या स्पॉटला त्यांनी मला माझ्या कंपनीसाठी तीस हजार डॉलर ॲडव्हान्स दिला तीस हजार डॉलर किती पैसे किती रुपये ते त्यावेळेला एका डॉलरचा रेट होता काहीतरी चाळीस रुपये त्यावेळेस दोन हजार नऊ दहाच्या वेळेस तर साधारणतः चार ते बारा लाख रुपये ॲडव्हान्स दिला त्यावेळेला माझ्याकडे काही नव्हतं फक्त एक लॅपटॉप होता मी ते मिळाल्यानंतर त्यांना कोणत्या टाईपची मशीन पाहिजे ते पहिलं अंडरस्टँड केलं माझे अंडरस्टँड त्यांच्या लोकांशी होतं ऑलरेडी की त्यांना काय काय पाहिजे त्यांनी ऑलरेडी मार्केटमध्ये बघितलेलं होतं की मला ह्या टाईपची मशीन पाहिजे ती कोणाकडे नव्हती त्यांना ती स्पेशल बनवून पाहिजे होती त्यांना माहिती होतं की गणेश हा एकमेव आहे हो की ते करू शकतो कारण त्यांनी मला अगोदर बघितलेलं होतं मग मी म्हटलं ठीक आहे मी ते त्यांनी सांगितलेलं पे पेमेंट ते जर त्यांनी अकालीला दिलं तिथून माझ्या कंपनीमध्ये मा पण आलं तिथून माझं चालू झालं की मी बनवणार कुठं हा मोठा प्रश्न होता मग मी शोधायला लागलो कारण मी घरून ऑपरेट करायचं सगळं मग मी एक चाकणमध्ये गॅब्रेल कंपनीच्यासमोर मला एक दीड हजार स्क्वेअर फूटचं एक छोटंसं शॉप भेटलं छोटं शॉप होतं साधारणतः त्याला काहीतरी पंचवीस का तीस हजार रुपये रेंट होता ते मी बघितलं मी म्हटलं यार ह्या शॉपमध्ये आपण बनवूया मग ते शॉप पहिलं रेंटने घेतलं आणि शून्यातून डिझाईन चालू केलं त्या मशीनचं ते डिझाईन केलं कम्प्लीट केलं एक महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये ते मशीनचं त्यांच्याकडनं पूर्ण डिटेल्स घेतले बनवलं मशीन बनवल्यानंतर त्याला ट्रायल नव्हती ट्रायलसाठी मी काय म्हणू शकतो भाड्यानी कॉम्प्रेसर्स वगैरे आणले चालवण्यासाठी आणि त्यांना कॉल केलं की बाबा मशीन माझी बनलेली आहे तुम्ही या त्यांचे जे स्पेसिफिकेशन होते ते मला पण माहिती होते त्यांना पण माहिती होते त्या स्पेसिफिकेशननुसार आम्ही ते मशीन बनवलं ते राम रवी आलं रवी आल्यानंतर त्यांनी पूर्ण टेस्ट केलं आणि त्यांनी एकच वाक्य मला म्हणालं मला गणेश हे फक्त मशीन तू तिकडं पाठव तू तिकडे येऊ पण नको हो। आमचं आम्ही सगळं इन्स्टॉलेशन सगळं करतो आणि तसंच झालं ते मशीन तिकडं पाठवलं त्यांनी स्वतः चालू केलं त्यावेळेला एवढं मोबाईल्स वगैरे नव्हते काही चालू केलं आणि त्यांनी फक्त मला मेसेज किंवा मेल पाहिलं की मशीन इन्स्टॉल झालेली आहे चालू पण झाली आणि तू छान बनवलेस मशीन मला कॉन्फिडन्स आला दोन हजार दहाच्या एंडला ठीक आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सेम ते मॉडेल बघून त्यांनी अजून मला दोन मशीनच्या ऑर्डर दिल्या अशा पद्धतीने मला सुरुवातच अशी झाली की माझी पहिलीच मशीन एक्सपोर्ट झाली असे माझी दोन हजार दहाची स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर काय झालं की दुसरं मी जे सर्व्हिसिंगचं काम करायचो माझं एक आ, कोल कोल्हापूरमध्ये गडिंगलज आहेत तिथं एक माझे आत्ता मित्र आहेत फार जवळचे विनायक गलतके म्हणून त्यांनी मला एका छोट्या मशीनच्या कामासाठी बोलवलं होतं त्यावेळेस ते त्यांना ती मशीन चालत नव्हती मग मी ते गेलो त्यांना म्हणलं ह्या मशीनला चेंजेस करावे लागतील ते म्हणले आपण करूया ते तयार पण झाले खर्च करण्यासाठी तर ते, ते मी जुनं मशीन जे रेग्युलर होतं त्याला खर्च करून ओके केलं त्यांना चांगलं प्रोडक्शन काढून दिलं त्यांना फुल कॉन्फिडन्स आला ते म्हणले की मला ऑटोमॅटिक मशीन तुम्ही देऊ शकता का वेगळ्या टेक्नॉलॉजीचं कारण मी जे नायजेरियाला दिलं होतं ते हायड्रॉलिक बेस होतं आमच्या टेक्निकलमध्ये आणि त्यांना न्युमॅटिकचं पाहिजे होतं त्यांना म्हणलं तुम्ही वेळ देत असाल तर मी डिझाईन करून तुम्हाला देतो म्हणे आमचा तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे आम्ही तुम्हाला ॲडव्हान्स पण देतो मला ते टेक्नॉलॉजी करून द्या तर म्हटलं ठीक आहे ती गोष्ट होती फर्स्ट हाफ ऑफ दोन हजार अकराची तर म्हणलं ठीक आहे काही हरकत नाही मग मी त्यांच्याकडनं ॲडव्हान्स घेतला आणि त्याचं डिझाईन करून त्यांना ते मशीन दिलं दोन हजार अकराला न्युमॅटिकमधलं सर यकीन करा मशीन ते मशीन आज पण चालू आहे आणि त्या ओवढ्याच इफिशियन्सी असं माझं नाव सगळीकडं झालं मग प्रत्येक माउथ पब्लिसिटी जी आहे ती सगळ्यांनी मला विचारत विचारत मी मशीन्समध्ये हळूहळू मेंटेनन्स प्लस मशीनमध्ये हळूहळू आलो खर तर पेप्सी बिस्लेरी पार्ले यासारखे सगळे प्रोडक्ट माझ्या पाठीमागे या ज्या बॉटल्स आहेत प्लॅस्टिकच्या बॉटल्स ते मशीन तयार करणे म्हणजे त्या बॉटलची मॅन्युफॅक्चर मशीन ते मशीन गणयाची करतात खरं तर गणजची नोकरीचं स्ट्रगल व्यवसायाचं स्ट्रगल लग्न कधी केलं हां लग्न मी दोन हजार अकराला केलं कारण काय झालं सुरुवातीला माझ्या फायनान्शियल कंडिशनमधून मी काय बाहेर येत नव्हतो त्यामुळे मी असा निर्णय घेतला होता की सध्या लग्न करणं काही योग्य नाही त्यामुळे बॅचलरमध्ये असतानाच मी ह्या बिझनेसमध्ये आलो आणि ॲक्सिडेंटली आलो तुम्ही आता बघितलंच की काय असा कुठलाही स्पेशल टार्गेट किंवा तसलं काही नव्हतं आणि मी साधारणतः दोन हजार नऊला चालू केलं नऊ झाल्यानंतर दहा झाले वय पण होत गेलं साधारणतः थर्टीच्या आसपास आलं मग गावाकडे तुम्हाला माहिती आहे की लोक विचारतात लग्न काय मग आईला टेन्शन यायला लागलं आपल्या मुलाचं एवढं वय झालं लग्नाचं काय आईला सांगितलं ठीक आहे तुला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं तू बघ आणि आपण करूया मग त्यामुळं आईनंच बघितली मुलगी आणि हो म्हणून मी दोन हजार अकराला मेमध्ये लग्न केलं ताईंच यात किती सहकार्य मिळतं किंवा करतात का नाही सुरुवातीला गृहिणी म्हणून काम केलं तिचं नाव प्राजक्ता आहे प्राजक्ता गणेश राऊत आणि नंतर मी त्यांना सांगितलं की थोडं त्यामध्ये इन्वॉल्व्ह करा कारण कसं आहे की मी इकडे एकटा आपल्या आईवडील गावाकडे ते तर येऊ शकत नाहीत दुसरा सपोर्ट नाही कुठला तर त्याच्यामुळं मी सांगितलं की जे कमर्शियल पार्ट आहे कारण बिझनेस सांभाळणं म्हणजे त्यामध्ये दोन फॅक्टर असतात एक आहे कमर्शियल आणि दुसरं आहे टेक्निकल टेक्निकल म्हणजे जे ग्राउंड लेवलला आहे तर ग्राउंड लेवलची जबाबदारी तर सगळी मी घेतच होतो पण कमर्शियलसाठी मला वेळ नव्हता मिळेल तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही कमर्शियलची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या त्यामुळे ते लग्न झाल्यानंतर पहिले तीन चार वर्ष ते थोडे ऑफ राहिले ऑफिशियल म्हणजे कंपनीपासून आणि नंतर ते हंड्रेड पर्सेंट कंपनीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन आज ते पूर्ण कमर्शियल सांभाळतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं गणेशजी मला सांगा तुमचं गाव आरवी दुष्काळी भाग होता आत्ता जरी पाणी पाणी झालं असलं तरी पूर्णपणे दुष्काळी भाग आणि अशा गावात खरंतर कोंदनातील हिरा जन्माला आला कोंदणातील हिरा म्हणजे जन्माला यायला पाचशे वर्ष जातात मला माहिती असावी आमच्या शब्द आहे गरीबी घरी असल्यामुळं एक ते गरीबीचे चटके तुम्ही सहन केले खरंतर आजची पिढी काही अंशी तांत्रिक सर्व गोष्टी आहेत पैसा आहे मोबाईल आहे मात्र खरंतर कष्टात कमी पडते असं वाटते का तुम्हाला फार कष्टात कमी पडते कारण आजच्या तरुण पिढीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना हार्ड कष्ट नको आहे त्यांना वरवरचं कष्ट पाहिजे की जेणेकरून जास्त इन्कम मिळेल ॲक्च्युली तसं कधीच होत नाही तुम्हाला पहिल्यांदा हार्ड कष्ट करावंच लागतं तुम्हाला रिस्क घ्यावीच लागती तुम्ही जर रिस्क घेतलीच नाही तर तुमची ग्रोथ नाही मी पुढं जाऊन असं म्हणेन की रिस्क घेण्याची पण एक पद्धत असती त्याला म्हणतात कॅल्क्युलेटिव्ह लेस रिस्क म्हणजे कॅल्क्युलेशन करून रिस्क घ्यायची असं जर आजच्या पिढीनं केलं की पूर्ण आत्ताचा जो कालावधी आहे जो मोबाईल आहे किंवा डिजिटल आहे ह्या सगळ्या कालावधीमध्ये त्यांनी जर प्रॉपर विचारपूर्वक घेऊन जर ह्यामध्ये रिस्क केलं तर ते नक्की पुढे जाऊ शकतात पण आजकाल असं कळतंय की आपल्या महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्रीयन मुलामध्ये ती तेवढी उमेद किंवा ती तेवढी झगडण्याची पद्धत दिसत नाही ते करायला पाहिजे त्यांनी ॲक्च्युली खरं तर आर्वी म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो सातारा जिल्ह्यातील प्रेक्षरसाठी सांगतो महाराष्ट्रातील सांगतो सातारा पासून रेहमपूर हे मुख्य गाव आहे रहमलपूर पासून साधारणतः बारा किलोमीटर अंतरावर हे आर्वी हे गाव येतं हे गणेशजींचे गाव आहे खरंतर आर्वीमध्ये सुद्धा तुम्ही सामाजिक उपक्रम बऱ्याच संशयित राबवत असता हो कसा इन्व्हॉल्व्ह राहतो तुमच्या गावामध्ये ॲक्च्युली काय आहे आता माझी जी नाईन्टीन नाईन्टी सिक्सची जी बॅच आहे एक एक तर बऱ्याच आमच्या मित्रांनी एकत्र येऊन एक ग्रुप केलेला आहे 96 सिक्स बॅच म्हणून त्याच्यातर्फे आम्ही आमचं जे विद्यालय आहे श्री समर्थ विद्यालय तिथे पण आम्ही बरेच कार्यक्रम केले जिल्हा परिषदेच्या इथं वृक्षारोपण पण केलं त्यांचं कमान आम्ही ओके करून दिली त्या आपल्या विद्यालयामध्ये लोकांना कॉम्प्युटर नव्हते म्हणून मी तिथं कॉम्प्युटर त्यांचा प्रोजेक्टर मी स्वतः त्यांना दिला की जेणेकरून लोकांना तिथल्या मुलांना जगाशी कनेक्ट राहता येईल म्हणून मी त्यांना कॉम्प्युटर स्क्रीन वगैरे तिथं सगळं दिलेलं आहे प्लस एक आपल्या जवळ जे नागझरी आहे तिथं एक यांची शाळा आहे मुलांची काय म्हणतात त्याला आश्रम शाळा तर तिथं आम्ही पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला जाऊन त्यांना जे खाऊ पाहिजे किंवा काय पाहिजे तो पण मी तिथं उपक्रम केला त्याच्यानंतर गावामध्ये काही ठिकाणी जसं मागील एक दोन वर्षापूर्वी जे देवळ बांधलं गेलं म्हणजे श्रीरामाचं चांगलं देवळ बांधलं गेलं तिथं पण आम्ही थोडंसं डोनेशन केलं त्यांना तो कळस बसवायचा होता तो मी कळस इथून पुण्यामधून जो कळस किंवा त्याचं जे लॅपिंग करतात जे दगडू शेठला म्हणा किंवा तुमच्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं म्हणा त्या माणसाकडनं त्या कळसाचं काम करून घेतलं आणि तो मी आरवीला दिला त्या मंदिरासाठी खरं तर एकशे साठहून अधिक कर्मचारी तुमच्याकडे काम yes. मी आहेत तुमच्या कंपनीत खरं होतो तर तुमचे सगळ्यांचे मी बोलणं कसं काय माझी कंपनी म्हणजे माझी फॅमिली समजतो कारण माझा असा एक दृढ विश्वास आहे की आपल्या जी लोक काम करतात आपल्याबरोबर त्यांच्याबरोबर जे जे संबंध आहेत ना ते मैत्रीपूर्वक व्हायला पाहिजेत कारण जो आपला वर्कर असो इंजिनियर असो मॅनेजर असो किंवा कुणी असो त्यानं ईच अँड एव्हरी गोष्टी ज्या कंपनीशी रिलेटेड आहेत त्या सगळ्या शेअर केल्या पाहिजेत जर त्या शेअर केल्या तर ॲज अ ओनर मला ही गोष्ट लक्षात येते की मला कुठं इश्यू आहे आणि त्याला काय कॅटर करायचं आहे अशा बेसिसवरती चालल्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे सध्या यंग पॉवर आहे मी जेवढे यंग टॅलेंटेड मुलं आहे त्यांना मी एनरॉल केलेलं आहे सर्विसला घेतलेलं आहे सांगायची बाब ही की सातारा जिल्ह्यामधले किंवा आमच्या गावामधले ऑलमोस्ट चाळीस ते पंचेचाळीस मुलं माझं कामं करतात यंग आणि त्यांना मी त्या पद्धतीनं ट्रीट करतो की त्यांना वाटतं की साहेब म्हणजे मग आमचे मित्र आहेत okay. त्याच्यामुळे ते ईच अँड एव्हरी गोष्टी शेअर करतात आणि मला एक सिस्टममध्ये काम करायची सवय कारण मी मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर काम केलेलं आहे त्याच्यामुळं माझी पण कंपनी कशी मल्टीनॅशनल होईल हे माझं टार्गेट आहे आणि तेच वातावरण मी माझ्या कंपनीमध्ये तयार करतो आणि माझी मुलं पण तशी तयार झालेली आहेत मग माझी एक फॅमिली पण आहे मित्र पण आहेत असे सगळं एकंदरत वातावरण करून मी कंपनी रन करतो नक्कीच तर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक उद्योजक निर्माण झाले बीजी शिर्केसारख्या व्यक्तीचा सुद्धा आरोप घ्यायचा पाहिजे खरं तर या उद्योजकांचा जो इतिहास तुम्ही जर पाहिला आणि आत्ता गणेश रावतांचा इतिहास जर पाहिला तर मला एकच दिसतो जो बीजी शिर्केचा दिसतो तोच गणेश रावंत दिसतो कारण काय की सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग आर्वी या ठिकाणी गणेशजींचे आई वडील हे मोलमजुरी करत होते आणि ह्या सर्व चटके ते गणेशजींच्या मनात होते आणि प्रवास सुरू झाला तो पुण्याचा आणि पुण्याचा जो प्रवास आहे तो आता पूर्ण राज्यभर आहेच मात्र देशभर आणि जगभरात पोचलेला आहे आणि अत्यंत कमी वयातला गुन्हे उद्योजक आणि यशस्वी उद्योजक म्हणून गणेशजी तुमच्याकडे पाहिलं जातं गणेशजी तुम्ही आमच्याशी चर्चा केली तुम्ही वेळ दिलात धन्यवाद नमस्कार